नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्सेल स्टडीवर तुमचे स्वागत आहे. मी अजय. प्रथमपणे तुम्हाला आज सुद्धा आपला जनरल स्टडी म्हणजे सामान्य अध्ययनाविषयी शिकवणार आहे. सामान्य अध्ययनामध्ये आपण भूगोलाविषयी शिकत आहे आणि भूगोलमध्ये आपलं काय चालू आहे, महाराष्ट्रातील प्राकृतिक विभाग. महाराष्ट्राचे टोटल 3 प्राकृतिक विभाग असतात, ते आपण आधीच्या लेक्चरमध्ये आपण डिस्कस केलंच. आणि त्यामधला आपला मुख्य विभाग आपण पहिला धरलेला होता पश्चिम किनारपट्टी म्हणजेच कोकण. तर पश्चिम किनारपट्टी म्हणजेच कोकणबद्दल आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये अर्धी माहिती घेतलेली आहे, तर उरलेली माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर सर्वात पहिला जो आहे पश्चिम किनारपट्टीमधला आता एक भाग बंदर. बंदर ही पश्चिम किनारपट्टीची आणखी एक विशेषता आहे. आणि टोटल जर पश्चिम किनारपट्टीवर बघितलं तुम्ही महाराष्ट्रासाठी, तर 49 बंदर आहे. ते 49 आणि त्यामधलं मुख्य बंदर कुठलं आहे, मुंबई. आता बंदर म्हणजे काय, बंदर म्हणजे ज्या ठिकाणी जहाजांना लोड किंवा अनलोड केल्या जाते, म्हणजे जहाजावर आलेला माल उतरवल्या जाते किंवा तिथं जहाजावर चढवल्या जाते. यापैकी काही बंदरे नैसर्गिक असतात आणि काही बंदरे कृत्रिम असतात. नैसर्गिक म्हणजे आपोआप बनलेलं, जसं मुंबई बंदर आहे. आणि कृत्रिम म्हणजे जसं नावाशेवा बंदर आहे, ते कृत्रिम बंदर आहे. तर त्यानंतर आणखी कुठले कुठले बंदर आहे, मुंबई, अलीगड, मुरुड, हे मुरुंड, श्रीवर्धने, रायगड आणि रत्नागिरी इत्यादी सगळे असे 49 बंदरे आहे. ठीक आहे, हे झाले बंदर. त्यानंतर काय बेटे. आता बेट म्हणजे काय, समुद्रातली अशी जागा जी चारही बाजूंनी पाण्याने वेढलेली आहे आणि मधात तिथं अशी राहण्यासारखी जागा आहे, किंवा एक कसं जागा आहे जशी जमीन आहे, तर ते बेटे त्यालाच बेटे असे म्हणतात. तर मुंबई हे शहर असं म्हटलं जातं की हे 7 बेटांपासून बनलेलं शहर आहे. 7 बेटं एकाएकाला जुळून असे बनलेलं एक मुंबई हे शहर आहे. तर त्यानंतर इतरही खूप सारे बेटे आहे. जर आपण पश्चिम किनारपट्टीवर बघितलं महाराष्ट्राच्या दृष्टीने खूप सारे बेटं आहेत, तर ते कुठले कुठले आहे, त्यामधलं सर्वात पहिलं कासा, जंजिरा, कुलाबा. आता मुरुंड जंजिरा हे याच बेटावर एक आपला किल्ला आहे मुरुंड जंजिरा नावाचा. तो जंजिरा, कुलाबा, खंदेरी, उंदेरी हे रायगड जिल्ह्यामध्ये येते. त्यानंतर साष्टी, मड, छोटा म्हणजे छोटा कुलाबा, हे एक कुलाबा. त्यानंतर हे दुसरा छोटा कुलाबा. माझगाव डाक, इथूनच एक लोडिंग अनलोडिंग इथून सुद्धा होते. तर हे सगळे एक फेमस आहे माझगाव डाक या बेटांमधलं. त्यामध्ये परळ, माहीम हे मुंबई शहर व उपनगर यामध्ये धरले जाते. ठीक आहे. त्यानंतर कुर्टे हे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये येते. त्यानंतर अंशदीव, घारापुरी. आता घारापुरी हे स्पेशालिटी कशासाठी आहे, एलिफंटा केव्ज या घारापुरी बेटावर आहे. तर हे झाले सगळे बेट, हे तुम्ही इथं बघू शकता. तुम्हाला माझं सांगितलेलं नसून समजा तरी इथं लिहिलेलं आहे हे सगळेच्या सगळे बेटे आहे, ते आपल्या पश्चिम किनाऱ्यावर आहे. त्यानंतर चौपाटी. आता चौपाटी म्हणजे काय, एक वाळूची अशी जागा वाळूने तयार झालेली जिथं बाहेरून लोक फिरायला जाऊ शकतात किंवा आपण फिरू शकतात, ते सगळीकडे मऊ वाळूने तयार झालेली आहे. आता तुम्ही ऐकलेलं असेल जुहू चौपाटी हे नाव किंवा गिरगाव चौपाटी हे नाव एक ऐकलेलं असेल. चौपाटीची आपण एक शॉर्टमध्ये व्याख्या कशी करू शकतो, समुद्राच्या लाटांनी किनाऱ्यावर वाळूंच्या निक्षेपणाने संचयाने केलेला वाळूचा भूभाग. वाळूच्या निक्षेपणाने आणि संचयाने झालेला तयार झालेला एक भूभाग म्हणजेच काय, आपली चौपाटी. त्यालाच काय म्हणतात, पुरळीसुद्धा म्हणतात. आणि स्पेशल कुठले आहे, जुहू चौपाटी आणि गिरगाव चौपाटी. तर आपण याआधी जे आपले महाराष्ट्रातील प्राकृतिक विभाग आहे ते इथं आपण कसं कसे पडतात ते आपण इथं समजून घेतलं होतं. तर विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ मी शॉर्टमध्ये संपवतो, कारण हा व्हिडिओ आता तुम्हाला जास्तीत जास्त मुलांपर्यंत पसरवायचा आहे, जेणेकरून सगळ्यांचा फायदा होईल. जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडलेला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.